मराठा समाजाचे आरक्षण प्रश्नी आता खा नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला हेमंत गोडसे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आता स्वतः शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आहेत काय भावना आहेत तुमच्या तुम्ही राजीनामा दिलेला आहे मला असं वाटतं का गेले अनेक वर्षापासून मराठा समाजाची मागणी आहे की त्यांना आरक्षण मिळावं आणि अनेकदा लाखोच्या संख्येने मोर्चे देखील निघाले आजही सर्व मराठी समाजाच्या युवकांच्या भावना आहेत की आम्हाला आरक्षण जर मिळालं तर खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल कारण या अगोदर काही वर्षांपूर्वीचा मराठी समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला नाही असा जरी अहवाल असला परंतु खऱ्या अर्थानं आजच्या मितीला जर स पुनर्सर्वेक्षण जर केलं तर निश्चितच मला विश्वास आहे का ज्या प्रकारे या अगोदर मराठी समाजाच्या सर्व शेतकरी समाज असेल त्यांच्याकडं शेकडो एकर जमिनी होत्या आज जर बघितलं तर आज कोणाकडे अर्धा एकर कोणाकडे एक एकर कोणाकडे दोन एकर आणि म्हणून असे शे अल्पभूतारक शेतकरी देखील अधिकाधिक वाढत आहे आणि मुलांनी शिक्षण शिक्षण सुद्धा देखील शिक्षणासाठी देखील पैसे लागतात आणि शिक्षण घेतल्यानंतर देखील त्यांना नोकरींसाठी आटापिटा करावा लागतो आणि म्हणून अतिशय तीव्र भावना या संपूर्ण मराठी समाजाच्या आहे आणि म्हणून आपली एक लोकसभा सदस्य म्हणून आपली जबाबदारी म्हणून आपण त्यासाठी हा राजीनामा देत आहोत एकीकडे आपण बघितलं तर सरकार जे आहे ते सकारात्मक असं आरक्षणप्रश्नी सकारात्मक आहे असं अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे खासदार आहात तुम्ही राजीनामा देत आहेत नेमकी काय यामागचा संदेश देत आहेत या संदर्भामध्ये आम्हाला निश्चित विश्वास देखील आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब हे ज्या प्रकारे त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर जे काही काम कार्यते ते मराठी समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने जे काही पावलं उचलत ते आम्हाला विश्वास आहे त्यांनी मेळाव्यामध्ये दे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन लवकरात लवकर आरक्षण देऊ अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला ग्वाही दिलेली परंतु यामध्ये हा मा विषय मराठा आरक्षणाचा विषय अतिशय संवेदनशील होत चाललेला असून या संदर्भामध्ये लवकरात लवकर आरक्षण वेळेचे मर्यादेमध्ये देण्यात यावं हीच सगळ्यांची भावना आहे या अगोदर देखील हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे आता तुम्ही राजीनामा देत आहेत सरकारवर हे दबावतंत्र म्हणायचं का हा एकनाथ शिंदे यांच्या सरकारला देखील धक्का मानला जातो मला असं वाटतं का हे दबावतंत्राचा विषय नाही यासाठी मी या सांगितलं आहे का या अगोदर देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे सातत्यानं मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहेत आणि त्यांचे प्रयत्न देखील प्रामाणिक आहेत आणि परंतु वेळेची मर्यादा ही वेळेत व्हावं असं सर्वांना वाटतय आणि त्यासाठी आपली देखील तीच मागणी आहे की लवकरात लवकर हे आरक्षण मिळावं तुम्ही आता राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे आहेत लोकसभा अध्यक्षांकडे हा राजीनामा केव्हा सुपूर्द करणार आज आपण शिवसेनेचा लोकसभा सदस्य म्हणून आपण आज मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि मग आपण लवकरात लवकर हा लोकसभा अध्यक्षांकडे देखील देऊ यापुढची भूमिका कशी असेल मराठा समाज जे आंदोलन करत आहेत ठिकठिकाणी त्यात तुम्ही सहभागी होणार का आ, न, आ, निश्चित मला असं वाटतं का मराठी समाजाच्या सा, सर्वच जे काही युवकाशन जे काही नागरिक का असतील सर्व मराठी समाजाचे निश्चित त्यामध्ये आम्ही सहभागी होऊन त्या मागणीसाठी अधिक जलद गतीने ती कशी होईल यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत आपल्यासोबत हो खास होते खासदार हेमंत गोडसे यांनी नुकताच आपला राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे देखील आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्याचप्रमाणे मराठा समाज आरक्षण प्रश्न जे आंदोलन होत त्यात देखील सहभागी येणाऱ्या काळात सहभागी होत होऊ हु, असा विश्वास देखील हेमंत गोडसे यांनी व्यक्त व्यक्त केला आहे विकी विकीसह मी चैतन्य गायकवाड टी व्ही मराठी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं